what is the here we are starting the cholinolytics. These are the probably asked the question which are multiple time asked in your examination. In that the majority of the question like discuss the pharmacology of atropine, then what are the anticholinergic drugs and classify them. These are the probably asked the question. Cholinolytics, okay, also called as a parasympatholytics and anticholinergics. Okay, lytics is nothing but the anti, is nothing but the against. लक्षात येते म्हणजे जसं पॅरासिम्पॅथो मायमेटिक्स आहे कोलिनो मायमेटिक्स आहे तसंच आपण मायमेट इज नथिंग बट द टू कॉपी सेम लाईक दॅट लाइटिक्स और अँटी इज नथिंग बट द अगेन्स्ट ऑल ऑफ यू अंडरस्टूड लक्षात येत आहे कोलिनो लाइटिक्सलाच आपण काय काय म्हणू शकतो एक तर अँटीकोलिनर्जिक्स पॅरासिम्पॅथो लाइटिक्स मस्कॅरिनो रिसेप्टर अँटागोनिस्ट और एट्रोपिनिक लक्षात येते सगळ्यांना त्याला काय काय नाव आहे ह्याचा अर्थ नथिंग बट द अँटी म्हणजे काय टू अपोज लाइटिक मीन्स काय टू अगेन्स्ट क्लियर अँड अँटागोनिस्ट इज नथिंग बट द विच विल अपोज द ऍक्शन लक्षात येते वर्डला जर आपण डिवाइड केलं लाईक अँटी कोलिनर्जिक्स म्हणजे काय तर कोलिनर्जिक सिस्टीमच्या अपोजिट व्हाट इज द डेफिनेशन अँटी कोलिनर्जिक्स आर द ड्रग्स which block the action of acetylcholine on autonomic effector in CNS through the muscarinic receptor म्हणजे काय तर जे काही anticholinergic drug आहे ते काय करताय तर जे काही muscarinic action आहे कोणाची action acetylcholine ची ती action block करताय while the acetylcholine is having the another receptor which is that nicotinic receptor but the agent which are blocking the action of nicotinic receptor are called as a ganglionic blocker or neuromuscular blocker lakshat yete saganchya so anticholinergic mhanlya konti goshta samor yetie tar ashe agent je fakt ani fakt muscarinic receptor block karta hai clear ani tyamule acetylcholine che action muscarinic receptor var hot nahi and hence we are got the opposite action as that of a parasympathetic nervous system clear then what is the classification these agents are classified as first natural alkaloid example atropine and the hyoscine second semi synthetic derivative example homotropin atropine methonitrate and third synthetic agent are further classified as डिपेंड्स अपॉन देअर मेकॅनिझम ऑफ ऍक्शन म्हणजे काय सिंथेटिक एजंट परत कसे क्लासिफाय होत आहे तर त्यांच्या मेकॅनिझम ऑफ ऍक्शनमुळे म्हणजे द एजंट विच इज ऍक्ट एज अ मिड्रियाटिक्स एक्झाम्पल सायक्लोपेंटालोइड अँड ट्रोपिकामाइड सेकंड अँटी सिक्रिटरी अँड अँटी स्पाजमोडिक्स एक्झाम्पल कॉटर्नरी कंपाऊंड लाईक अ प्रोपॅनथेलिन अँड टर्शरी अमाइन इट इज अ डायसायक्लामाइन नेक्स्ट थर्ड क्लास इट इज अ वेसिको सिलेक्टिव्ह एजंट म्हणजे सिंथेटिक डेरिव्हेटिव्ह आणि ऍक्ट कसा होतोय तर वेसिकल्सला टार्गेट करतोय एक्झाम्पल इज अ ऑक्सिब्युटिन अँड फोर्थ क्लास द एजंट विच इज सिंथेटिकली प्रोड्यूस्ड बट ऍक्ट एज अ अँटी पार्किन्सन्स ड्रग एक्झाम्पल इट इज अ प्रोसायक्लिडिन अँड द बायपिरिडिन क्लिअर ऑल ऑफ यू द क्लासिफिकेशन इज डन बाय द मेजॉरिटी ऑफ द थ्री क्लासेस विच इज दॅट थ्री क्लासेस first class is a agent which is act as a totally natural compound second semi synthetic derivative and third it is a synthetic derivative all of you got the classification kutla type na hota then the mostly muscarinic agonist have a structural similarity with the acetylcholine manje kay tar acetylcholine sobat a structural similarity ani asaylach pahije म्हणूनच जाऊन एसिटाइलकोलिन रिसेप्टरला बाउंड होत आहे ऑल ऑफ यू क्लियर बट नॉट प्रोड्युसिंग द ऍक्शन देन वी विल सी वन बाय वन क्लास फर्स्ट द एजंट विच इज ऑब्टेन नॅचरली एक्झाम्पल इट इज अ एट्रोपिन इफ यू आर स्टडीड इन द कोग्नोसी द एट्रोपिन इट इज ऑब्टेन और स्पेसिफिकली बिलॉंग्स टू सोलॅनसी फॅमिली आणि जे जे सोलॅनसी फॅमिलीशी बिलॉंग होतं दीज आर डायरेक्टली ऍक्टिंग द सी एन एस एजंट ओके एट्रोपिन इट इज ऑब्टेन फ्रॉम द एट्रोपा बेलाडोना and hyoscine it is obtained from the dhatura stramonium म्हणजे जे धोत्र्याची झाडं बघतो आपण रोडच्या कडेला
त्या धोत्र्याच्या झाडांपासून काय आपण सिंथेसिस करू शकतो, हायोसिन. क्लियर? देन व्हाट इज द फार्माकोलॉजिकल ऍक्शन ऑफ एट्रोपिन? द फार्माकोलॉजिकल ऍक्शन इज मोस्टली डिपेंड्स अपॉन द नंबर ऑफ मस्कॅरेनिक रिसेप्टर प्रेझेंट ऑन द ऑर्गन. म्हणजे ऍट्रोपिन दिल्यानंतर त्या पर्टिक्युलर पर्सन वरती किती ऍक्शन होणार आहे ही कशावर डिपेंड असते, तर त्या पर्टिक्युलर ऑर्गन वरती. म्हणजे फॉर एक्झाम्पल CNS असेल, हार्ट असेल, किडनी असेल, तर त्या ऑर्गन वर किती मस्कॅरेनिक रिसेप्टर प्रेझेंट आहे डिपेंड्स अपॉन दॅट देअर इज अ हाऊ विल गॉट द रिस्पॉन्स इज डिपेंड. फर्स्ट वी विल स्टडी द CNS. ओके, द ऍट्रोपिन हॅज अ CNS स्टिम्युलेशन ऍक्शन. ओके, ऍट्रोपिन काय होतंय, एखाद्या पर्सनला दिल्यानंतर त्याचं ब्रेन स्टिम्युलेट होत आहे. ऍट अ लो डोस वी गॉट द पेरिफेरल इफेक्ट, बट इट इज अ लेस क्रॉस द ब्लड ब्रेन बॅरियर. लो डोस इट विल नॉट एबल टू क्रॉस द ब्लड ब्रेन बॅरियर, सो वी विल गॉट द पेरिफेरल इफेक्ट. द माइल्ड इफेक्ट आर रेसलेसनेस. ओके, ऍट्रोपिन जर छोट्याशा कॉन्सन्ट्रेशन मध्ये दिलं तर ते ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करत नाही आणि काय करतं ते, तर रेसलेसनेस प्रोड्यूस करतं. मीन्स पर्सन इज नॉट हॅव्हिंग देअर माइंड ऑर अनेबल टू कॉन्सन्ट्रेट ऑन एनी वर्क. वाईल द हायोसिन ऍट अ लो डोस प्रोड्युसेस द CNS डिप्रेशन. ऍट्रोपिन विल प्रोड्युसेस CNS स्टिम्युलेशन, वाईल हायोसिन विल प्रोड्युसेस द CNS डिप्रेशन. द ऍट्रोपिन विल स्टिम्युलेट मेनी मेड्युलर सेंटर्स लाईक अ व्हेगल, रेस्पिरेशन अँड द वॅसोमोटर सेंटर. म्हणजे ऍट्रोपिन काय करतंय, तर रेस्पिरेशन स्टिम्युलेट करतंय. हाऊ? बाय ऍक्टिंग ऑन द मेड्युलरी सेंटर. ऍट्रोपिन विल डिप्रेसेस द वेस्टिब्युलर, दॅट इज अ पार्ट ऑफ इनर इयर अँड द ब्रेन, अँड विच एक्साइटेशन रिझल्टिंग इन टू द अँटी मोशन सिकनेस प्रॉपर्टी. म्हणजे जर सपोज दॅट सेक्शन, वेस्टिब्युलर सेक्शन गेट एक्साइटेड, देन द पर्सन इज फिलिंग द अँटी मोशन सिकनेस प्रॉपर्टी. क्लिअर? व्हॉट इज अ मोशन सिकनेस? मीन्स इफ वी आर ट्रॅव्हलिंग ऍट दॅट टाइम वी विल फील्स लाईक अ वॉमिटिंग. म्हणजे ट्रॅव्हलमध्ये आपण मोशनमध्ये नसतो, बट ती जे काही व्हेइकल आहे दॅट व्हेइकल इज इन अ मोशन पार्ट, सो वी विल फील दॅट मोशन. म्हणजे ती ऍक्च्युली गाडी मूव्ह होत असते, पण आपण स्थिर जरी असलो तरी आपल्याला काय वाटत असतं, आपण पण मूव्ह होतोय. क्लिअर? अँड दॅट इज कॉल्ड ॲज अ मोशन सिकनेस. ओके, देन ऍट्रोपिन ब्लॉक द रिलेटिव्ह कोलिनर्जिक ओव्हर ऍक्टिव्हिटी इन द बेसल गँग्लिया, विच सप्रेसेस द ट्रिमर अँड द रिजिडिटी इन द पार्किन्सन्स. ऍट्रोपिन काय करतंय, तर जे कोलिनर्जिकचं ओव्हर ऍक्टिव्हिटी आहे ती कमी करतं. ओके, हाऊ? बाय ब्लॉकिंग इट्स रिसेप्टर. आणि त्यामुळं ज्या पर्सनला ऍसिटाइल कोलिन जास्त सिक्रेट झाल्यामुळे जे त्या पर्सनला ट्रिमर येत असतात, मीन्स कंटिन्यू कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन, जे त्याच्या मसल्सचं सुरू असतं, तर ते कमी होतं. क्लिअर? आफ्टर द ब्लॉकिंग द ऍक्शन ऑफ ऍसिटाइल कोलिन ऍट अ हाय डोस, द ऍट्रोपिन कॉजेस द व्हर्टिकल एक्साइटेशन, रेसलेसनेस, डिसओरिएंटेशन, हॅल्युसिनेशन, डिलिरियम, अँड ऍट फायनली इट विल प्रोड्युसेस द रेस्पिरेटरी डिप्रेशन अँड कोमा. म्हणजे ऍट्रोपिन जर समजा दिलं तर इट विल कॉजेस द कॉर्टिकल एक्साइटेशन. कॉर्टिकल रिजन जो आहे तो एक्साइट होतो, त्यामुळे त्या पर्सनला काय होतं, रेसलेसनेस, म्हणजे कुठंच मन लागत नाही, दॅट इज नथिंग बट द रेसलेसनेस. Disorientation. Disorientation is nothing but the lack of concentration. Hallucination. Hallucination is nothing but the uncomfortable feeling. Delirium means continuously asha swapna vagare asha feeling madhe asna, jhop alya sarkha asna, that is a delirium. Manje kay ghadtay te kalat asta, but tya ghadnarya goshtila aplyala respond karaycha nasto, that is nothing but the delirium situation. And at the end there is a respiratory depression, means difficulty in the breathing and a less rate of the respiration, and finally that person may fall into the coma. Clear? Then what is the effect of atropine on the CVS heart varti and blood vessel var? Kai effect hoto atropine cha? It will produces the tachycardia. Means what? It will causes the increase the heart rate. How it will increases the heart rate? Due to the blockade of M2 receptor on a SA node. If we are injecting the subcutaneous injection, it will causes the bradycardia in a few seconds, and then it will again produces the tachycardia. म्हणजे जर आपण कोलिनोलायटिक्स इंट्रामस्क्युलर किंवा इंट्रा सबक्युटॅनियस इंजेक्शन दिलं, तर त्या पर्सनला थोडा वेळ पुरते हार्ट बीट वाढल्यासारखे वाटतात, आणि त्याच्यानंतर थोडा वेळ लगेच काय होऊन जातं, तर लगेच हार्ट बीट गेट डिक्रीजेस. क्लिअर? नाउ अ डेज M1 receptor antagonist like a pyrazepine is used, which will not cross the blood-brain barrier,
but it will be showing its a blocking action on the specifically M1 receptor. Clear. Then next, what is the effect on the blood pressure? As such, the acetylcholine not responsible for the maintenance of the vascular tone. So that the acetylcholine blocker have not much effect on the blood vessel and the blood pressure. म्हणजे असं ही acetylcholine blood pressure वरती जास्त इफेक्ट दाखवत नाही. ओके, म्हणजे देर इज अ मिनिमम इफेक्ट बट नॉट अ लॉन्गर ड्युरेशन इफेक्ट और नॉट अ सस्टेन्ड इफेक्ट. सो ऍज सच इफ वी आर acetylcholine जास्त काही त्याच्याशी इंटरफेअर करत नाहीये, त्यामुळे जरी ब्लॉकर दिला तरी ब्लड प्रेशर वरती फारसा इफेक्ट होत नाही. बट ऍट अ लो डोस, व्हॉट इज हॅपनिंग, देर इज अ ट्रॅकिकार्डिया अँड द व्हॅसोमोटर सेंटर स्टिम्युलेशन इज ऑकर, मीन्स देर इज अ इन्क्रीजिंग द ब्लड प्रेशर. ऍट अ हाय डोस देर इज अ कॉजेस हिस्टामाइन रिलीज अँड द व्हॅसोडायलटेशन ऍक्शन अँड वी विल ऑब्झर्व दॅट द ब्लड प्रेशर गेट डिक्रीजेस. द ॲट्रोपिन विल ब्लॉक द व्हॅसोप्रेसॉर ऍक्शन ऑफ ऍसिटाइल अगोनिस्ट, मीन्स ॲट्रोपिन विल ब्लॉक द ॲसिटाइल रिसेप्टर, सो ॲसिटाइलकोलिन रिसेप्टर, सो दॅट देर इज अ नो इनॅक्शन ऑफ ॲसिटाइलकोलिन अगोनिस्ट ॲज वेल. म्हणजे फक्त ॲसिटाइलकोलिनलाच ब्लॉक करत नाही तर ॲसिटाइलकोलिन सारखी ॲक्शन दाखवणारे जे अगोनिस्ट डेरिव्हेटिव्ह आहेत त्याचीही ॲक्शन अँटीकोलिनर्जिक एजंट हे दाखवू दे नाही. देन व्हॉट इज इफेक्ट ऑन द आय? इफ यू आर स्टडीड इन युअर प्रॅक्टिकल, it is a condition of the eye, there is a long ciliary nerve here, that is a sphincter of the pupil, and here there is a, it is a iris. Okay, here iris hai. If there is a contraction, clear, constriction of the dilatory pupil, and if there is a relaxation of sphincter pupil, lakshat yete mhanje thodkyat there is a, some muscles are working as a diameter. Okay, जसं प्युपिलचा डायमीटर कसा असतो, दिस टाईप, ओके, हॉरिझॉन्टल अँड द व्हर्टिकल लाईन, आणि या साईडला देर इज अ स्पिंक्टर ऑफ प्युपिल, म्हणजे ह्या डायमीटरला जॉईंट होणाऱ्या सर्क्युलर रिजन मध्ये काय असतं, स्पिंक्टर ऑफ प्युपिल. जेव्हा दिस सेक्शन गेट कन्स्ट्रिक्टेड, ओके, कन्स्ट्रिक्शन ऑफ डायलेटरी प्युपिल, जेव्हा हा रिजन कन्स्ट्रिक्ट होतो त्यावेळी आतलं जे सर्कल असतं ते काय होतं, स्ट्रेच होतं. मग हे स्ट्रेच होताना जे या साईडचे फॉर एक्झाम्पल हे थ्रेड्स आहेत स्पिंक्टर ऑफ प्युपिल, दॅट शुड बी रिलॅक्स का, तर हे बॅक साईडला जाते सर्कलच्या. इट इज अ इमॅजिनरी सिच्युएशन दॅट यू विल सॉ इन अ प्रॅक्टिकल बाय द डेमॉन्स्ट्रेशन, हाऊ द मिड्रियासिस इज प्रोड्युस्ड अँड हाऊ देर इज अ मियोसिस इज प्रोड्युस्ड. क्लिअर, आय विल शेअर द व्हिडिओ लिंक, इन दॅट यू विल एबल टू सॉ बाय अॅनिमेटेड हाऊ दॅट देर इज अ मिड्रियासिस अँड हाऊ वी विल प्रोड्युसेस द मियोसिस लाईक कंडिशन. क्लिअर, the topical instillation of the atropine in eye will produce the mydriasis. म्हणजे जर समजा atropine eyes मध्ये drop म्हणून टाकलं तर त्या पर्सनचे आय pupil जे आहे ते काय होणार आहे, डायलेट होणार आहे, इन्क्रीजेस द लेंथ ऑफ द pupil. लक्षात कसं ठेवायचं, डी इज नथिंग बट द डायलेसिस, ओके, डायलटेशन, ओके, मिड्रियासिस इज नथिंग बट द डायलटेशन. आता कधी लक्षात राहील त्याच्या करेक्ट अपोज काय असतं, मियोसिस असतं. क्लिअर, देन व्हॉट इज द इफेक्ट ऑफ ॲट्रोपिन ऑन अ स्मूथ मसल? आता स्मूथ मसलवर ॲट्रोपिन काय इफेक्ट दाखवतोय, देर इज अ रिलॅक्सिंग इफेक्ट ऑफ द ॲट्रोपिन बाय M3 ब्लॉकेड. म्हणजे ॲट्रोपिन जातं M3 रिसेप्टरला ब्लॉक करतं आणि त्यामुळे जे व्हिसरल स्मूथ मसल्स आहेत दॅट स्मूथ मसल गेट रिलॅक्स्ड. का, तर ॲसिटाइलकोलिनची ऍक्शन काय, कॉन्ट्रॅक्शन. क्लिअर, ॲसिटाइलकोलिनची रिॲक्शन काय, इट विल कॉजेस अ कॉन्ट्रॅक्शन. मग जर कॉन्ट्रॅक्शन ब्लॉक केलं तर काय होणार आहे, रिलॅक्सेशन. द टोन अँड अँप्लिट्यूड ऑफ द कॉन्ट्रॅक्शन ऑफ स्टमक अँड इंटेस्टाईन गेट डिक्रीज्ड आणि पॅसेज ऑफ द चाईंग इज स्लो अँड दॅट विल बी प्रोड्युसेस द कॉन्स्टिपेशन. म्हणजे काय होतं, तर रिलॅक्सेशन होतं. मग आपण जी आपली मोशन काय पेरिस्टाल्सिस मुवमेंट बघतो, पेरिस्टाल्सिस मुवमेंटमध्ये काय असतं, एक फूड फोर्सफुली कॉन्ट्रॅक्शन झाल्यामुळे पुढच्या पॅसेजमध्ये एंटर होत असतं, त्यानंतर त्या पॅसेजचं कॉन्ट्रॅक्शन झालं की फूड त्याच्या पुढे मूव्ह होत असतं, सो दॅट देर इज अ पॅसेज ऑफ द चाईम. चाईम म्हणजे काय, तर जे काय आपण घास चावलेला असतो आपल्यामध्ये, दॅट इज कंटेन द सलायवा, फूड अँड अनडायजेस्टेड फूड, दॅट इज कॉल्ड एज अ चाईम. क्लिअर, मग जेव्हा आपल्या बॉडीमध्ये कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन दॅट इज अ पेरिस्टाल्सिस मुवमेंट होत असते,
त्या पेरिस्टाल्सिस मुवमेंट मध्ये जे काही फूड अनडायजेस्टेड फूड आहे ते काय होत असतं, पुढे पुढे सरकत असतं. क्लिअर? अँड ड्युरिंग दॅट देर इज अ ऍब्सॉर्प्शन ऑफ द न्यूट्रियंट्स, ऍब्सॉर्प्शन ऑफ द व्हिटॅमिन, ऍब्सॉर्प्शन ऑफ द वॉटर इज टेक्स प्लेस फ्रॉम दॅट चाइल्ड. बट इफ द कोलिनोलायटिक्स कॉजेस द डिक्रीजिंग द फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन, देन द फूड इज नॉट एबल टू मूव्ह फॉरवर्ड. म्हणजे जर त्याचं कॉन्ट्रॅक्शन फोर्सफुल कमी झालं तर फूड फास्ट पुढे मूव्ह होणार नाही, आणि त्यामुळे एका जागी थांबल्यामुळं त्यातनं जास्तीत जास्त वॉटर ऍब्सॉर्ब होईल. क्लिअर? अँड ड्यू टू द ऍब्सॉर्प्शन ऑफ द मोर अँड मोर वॉटर फ्रॉम द सेम फूड विच कॉजेस द डिक्रीज द वॉटर लेवल ऑफ दॅट फूड. म्हणजे जे वेस्ट प्रोडक्ट आहे किंवा जे चाइम आहे त्यातनं आपण भरपूर वॉटर ऍब्सॉर्ब होईल का, तर ते पुढेच जात नाहीये, फूड तिथंच एका जागी थांबलंय. And that will be produces the constipation. Constipation is nothing but the difficulty of the evacuation. The food, undigested food, je bahar taknyache process aste tar tyala difficulty hote, that is called as a constipation condition. Clear? The atropine will cause the bronchodilation and which is causes the decrease the resistance to air. And therefore it may used in a treatment of COPD and the asthma. Manje je atropine agent ahe to atropine kay karto, तर आपला जो रेस्पिरेशनचा ट्रॅक आहे त्या रेस्पिरेशनच्या ट्रॅकला डायलेट करतं. रेस्पिरेशन ट्रॅक डायलेट झाला की आतली जी हवा आहे ती बाहेर टाकायला पण काही प्रॉब्लेम नाही, बाहेरची जी एअर आहे ती लंग्स मध्ये घ्यायला पण काही प्रॉब्लेम नाही. क्लिअर? देर इज अ नो एनी रेजिस्टन्स. सो दीज एजंट्स आर यूज इन अ ट्रीटमेंट ऑफ अस्थमा. व्हॉट इज द इफेक्ट ऑन द ब्लॅडर? एट्रोपिन विल रिलॅक्सेस द युरेटर अँड द युरिनरी ब्लॅडर सो दॅट देर इज अ युरिनरी रिटेन्शन is takes place. Clear? म्हणजे काय होतं तर ब्लॅडरला रिलॅक्स करतं, आणि जर समजा ब्लॅडरच रिलॅक्स असेल, फॉर एक्झाम्पल युरिनरी बॅग जर रिलॅक्स असतील तर युरिन फोर्सफुल बाहेर पडणारच नाही. सो देर इज अ रिटेन्शन ऑफ द युरिन इज ऑब्झर्व. द लेस ऍक्शन्स आर ऑब्झर्व ऑन द बिलियरी ट्रॅक अँड द युटेरस. युटेरसवर आणि बिलियरी ट्रॅक वरती आपल्याला थोडेसे इफेक्ट बघायला मिळतात, जास्त इफेक्ट वी आर नॉट एबल टू सी. Then next, what is the effect of cholinolytics on the gland? The atropine will decrease the sweat and the saliva. म्हणजे atropine काय करते तर जी घाम येण्याची प्रोसेस आहे ती पण कमी करते, salivation पण कमी करते. Also, it will causes the decretion of a tracheobronchial and the lacrimal secretion. म्हणजे डोळ्यातनं जे पाणी येत असतं ते पण कमी होतं, म्हणजे सगळ्या ग्लँडचं ओव्हरऑल ग्लँडुलरचं सगळं सिक्रिशन काय होतंय, कमी होतंय बाय M3 ब्लॉकेड. क्लिअर? म्हणजे काय होणार आहे, मग जर एखाद्या पर्सनला ऍट्रोपिन दिला तर काय होणार आहे, त्याच्या घशाला कोरड पडणार आहे, त्याच्या डोळ्यातनं पाणी येणार नाहीये. क्लिअर? द स्किन अँड आय बिकम अ ड्राय, सो डिफिकल्टी इन द टॉकिंग अँड द स्वॅलोईंग. मग त्या केसमध्ये काय होतं तर स्किन पण ड्राय पडती आणि आईज पण ड्राय पडतात, आणि मग त्यामुळे आपल्याला बोलताना पण घशामध्ये काय होती, खरखर होते. क्लिअर? दॅट इज अ ड्रायनेस ऑफ द माउथ इज ऑब्झर्व. द ऍट्रोपिन डिक्रीजेस द सिक्रिशन ऑफ ऍसिड पेप्सिन and the mucus in a stomach, but there is no any action on the pH of the stomach. म्हणजे atropine काय करतंय, जे ऍसिडचं सिक्रिशन आहे किंवा म्युकसचं जे सिक्रिशन आहे स्टमक मधलं ते कमी करते, पण जे pH आहे जो सिक्रिट होणार आहे ज्या कंपाऊंडचा pH आहे, दॅट pH इज रिमेन ऍज इट इज, बट द बाईल प्रोडक्शन इज नॉट सिग्निफिकंटली अफेक्टेड. म्हणजे ऍट्रोपिन दिल्यानंतर बाईल जे आहे ते तेवढंच सिक्रिट होते. Then what is the effect on the body temperature? If any person is administered with a high dose of atropine, increases the body temperature, called as a atropine fever, mostly in a children it is observed. Ka hota tasa? Due to the inhibition of the sweating and stimulation of the temperature regulatory center in the hypothalamus. Manje atropine kay karta hai? Tar sweating stop karta. स्वेटिंग स्टॉप केल्यामुळे आपल्या बॉडीला टेम्परेचर रेग्युलेशन करताच येत नाही. नेक्स्ट काय करतं, इट विल स्टिम्युलेट द टेम्परेचर रेग्युलेटरी सेंटर फ्रॉम द हायपोथॅलॅमस. आपल्या ब्रेन मधला जो हायपोथॅलॅमस सेक्शन आहे तर त्या सेक्शन मध्ये ते काय करतंय तर त्याचं स्टिम्युलेशन करतं, त्यामुळं आपल्या बॉडीचं टेम्परेचर इन्क्रीज होतं. आणि त्या ऍट्रोपिन घेतल्यानंतर जे टेम्परेचर इन्क्रीज होतं त्याला आपण म्हणतो ऍट्रोपिन फीवर. क्लिअर? Then it is given in a local anesthetic as a pre-anesthetic medication. What is a pre-anesthetic medication? In simple word, anesthesia, manje bhool, apan bhool deto ekhadya person la. That anesthesia is having the various adverse effect. Manje to anesthesia dilyanantar tya person var vegle vegle adverse effect bagayla miltat.
to make that anesthesia more agreeable to that person, we are giving the pre-anesthetic medication. म्हणजे जे ऍडव्हर्स इफेक्ट आपल्याला माहितीये की 100% हे ऍडव्हर्स इफेक्ट होणारच आहेत त्या माणसांवरती, तर ते ऍडव्हर्स इफेक्ट कमी करण्यासाठी आणि त्या पर्सनला तो अनेस्थेशिया नॉर्मल करण्यासाठी आपण काय करतो, अनेस्थेटिक एजंट सोबत आणखीन दुसरे एजंट देतो आणि दॅट इज कॉल्ड ॲज अ प्री अनेस्थेटिक मेडिकेशन. ॲट्रोपिन इट इज वन ऑफ द युजर ॲज अ माइल्ड प्री अनेस्थेटिक मेडिकेशन एजंट अँड ॲट्रोपिन is itself producing the anesthetic action on the cornea. म्हणजे जर समजा डोळ्यांचे ऑपरेशन असेल तर त्यावेळी ॲट्रोपिनचे ड्रॉप्स देतात डॉक्टर. क्लिअर? द सेन्सिटिव्हिटी ऑफ द ॲट्रोपिन टुअर्ड द व्हेरियस ऑर्गन दॅट इज मेन्शन्ड हिअर. म्हणजे सगळ्यात जास्त सेन्सिटिव्ह कोणाला असतं? सलाइवा, स्वेट अँड द ब्रॉन्कियल सिक्रेशन. मग जर समजा इंटेस्टाईनचं ऑपरेशन करायचंय, इसोफॅगसचं ऑपरेशन करायचंय, तर त्या केसमध्ये इसोफॅगस कशी पाहिजे? ड्राय पाहिजे. आणि त्यामुळे प्री अनेस्थेटिक मेडिकेशनच्या केसमध्ये आपण काय करतो तर ॲट्रोपिन इट इज गिव्हन अलॉंग विथ द प्री अनेस्थेटिक मेडिकेशन. समटाईम्स ड्युरिंग द अनेस्थेशिया द पर्सन बिकम मोर एक्साइटेड. आणि जास्त तो पर्सन एक्साइट होतो आणि त्याच्यामुळे त्याच्या बॉडीचे सिक्रिशन वाढतात, घाम आल्यासारखं वाटतं ऑपरेशन करताना, किंवा काय काय त्याला फिलिंग व्हायला स्टार्ट होतं. तर ते अवॉइड करण्यासाठी त्या पर्सनला काय करतात डॉक्टर? प्री अनेस्थेटिक मेडिकेशन लाईक ॲट्रोपिन इज गिव्हन. ऑल ऑफ यू क्लिअर? Then what is the pharmacokinetic property? The absorption, atropine and the hyoscyamine rapidly absorb from the GIT and the cornea. Distribution, it is widely distributed but less cross the blood-brain barrier. Metabolism, 50% of the atropine, it is metabolized in the liver. And excretion, it will excreted from the urine. Then other atropine substitution, other drugs used for the substitution of the atropine derivative are the less potent than the natural alkaloid. The atropine substitution having the following common feature, that incomplete oral absorption. Manje jar atropine la apan replacement shodli tar ti replacement ji ahe atropine chi tar tyachat kay kay problem ahet, tar pahili goshta manje tyanche less oral absorption hota. Second, there is a poor penetration in the brain and eye, but it is having the advantage like a central and the ocular unwanted effect are not observed while the parenteral and the oral administration. Manje ek problem kay mhanto apan tar je atropine che replacement agent ahe te jar apan orally ghetle tar te kay hota hai? Incomplete absorb hota hai. Clear? Manje ek side la apan kay mhanto tyacha absorption kay hota hai? Kami hota hai. Pan dusrya side la apan tyacha effect kay mhanto tar that will अजून एक ऍडव्हान्टेज काय होऊ शकतो हा, तर जे ॲट्रोपिनचे साईड इफेक्ट जे म्हणतो आपण, तर ते साईड इफेक्ट पण आपल्याला जर पॅरेंटरल किंवा ओरल दिले तर कमी बघायला मिळतात. का? तर ते ब्रेन पर्यंत जातच नाहीये आणि ह्याचा आपल्याला ऍडव्हान्टेज पण होऊ शकतो. क्लिअर? देन द ॲट्रोपिन रिप्लेसमेंट एजंट आर इलिमिनेशन इज व्हेरी स्लो सो दॅट दे विल प्रोड्यूस द लॉंगर ऍक्शन. समटाइम्स द हायर निकोटिनिक ब्लॉकेड प्रॉपर्टी प्रोड्युसेस द पोस्ट हायपोटेन्शनल साईड इफेक्ट. पण जर ते ॲट्रोपिन रिप्लेसमेंट एजंट आहे तर ते कधी कधी निकोटिनिक रिसेप्टरला पण ब्लॉक करून टाकतात, त्यामुळे आपल्याला पोस्चुरल हायपोटेन्शन. पोस्चुरल हायपोटेन्शन म्हणजे काय? तर उभारला आपण की एकदम चक्कर आल्यासारखं वाटतं, दॅट इज अ पोस्चुरल हायपोटेन्शन. दे दॅट इज ऑल्सो प्रोड्युस ॲट अ हाय डोस सम डिग्री ऑफ द न्यूरोमस्क्युलर ब्लॉकेड इज ऑकर्ड. जास्त डोसमध्ये जर ॲट्रोपिन घेतलं तर न्यूरोमस्क्युलर ब्लॉकेड पण होण्याचे चान्स असतो. मग त्या केसमध्ये आपण ॲट्रोपिन कुठं यूज करतो? किंवा पॅरासिम्फॅथोलायटिक्स जे एजंट म्हणतो आपण, ते पॅरासिम्फॅथोलायटिक्स एजंट आपण यूज कुठे करतो, का यूज करायचे, ॲट्रोपिन कधी द्यायचं, कुणाला द्यायचं, कुठल्या टाईपच्या पेशंटला द्यायचं, कुठल्या डिसीजच्या ट्रीटमेंटमध्ये द्यायचं, तर पॅरासिम्फॅथोलायटिक्स एजंट किंवा ॲट्रोपिन, सगळे पॅरासिम्फॅथोलायटिक्स एजंट बरं का, सिंथेटिक डेरिव्हेटिव्ह, सेमी सिंथेटिक डेरिव्हेटिव्ह, सगळे कधी यूज करायचे? इट इज यूज ॲज अ अँटी सिक्रेटरी प्रॉपर्टी. म्हणजे जी ॲट्रोपिन डेरिव्हेटिव्ह आहे, पॅरासिम्फॅथोलायटिक्स एजंट आहे, त्याची अँटी सिक्रेटरी इफेक्ट माहिती आपल्याला. मग कुठे यूज करायचं? इट इज यूज ॲज अ प्री अनेस्थेटिक मेडिकेशन, यूज इन अ पेप्टिक अल्सर अँड यूज इन अ पल्मनरी एम्बोलिझम. वी विल सी वन बाय वन. क्लिअर? देन ऑल्सो the atropine and parasympathetic agent used as a antispasmodic. Spasmodic is nothing but the condition, there is a
कोलिक टेक्स प्लेस म्हणजे काय तर आपण जसं म्हणतो की पोटात आकडा बसला क्लियर दॅट इज अ स्पाझम सडन कॉन्ट्रॅक्शन ऑफ द मसल इज कॉल्ड एज अ स्पाझम पण ज्यांच्या पोटात तसा आकडा बसलेला असतो तर त्यानंतर एखादी टॅबलेट वगैरे घेतलं की काय होतं थोडा वेळ पोट दुखायचं थांबतं क्लिअर किंवा आपण मधूनच म्हणतो की पाठ आकडली पाय आकडला दॅट इज नथिंग बट द स्पाझम इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणायचं स्पाझम मग ती कंडिशन बरी करण्यासाठी आपण काय यूज करू शकतो ॲट्रोपिन क्लिअर इन ब्रॉन्कियल अँड ब्रॉन्कियल अस्थमा अँड द अस्थमॅटिक ब्रॉन्कायटिस सीओपीडी लाईक कंडिशन म्हणजे अशा कंडिशन की जेव्हा आपल्याला ब्रीदिंगची डिफिकल्टी होती एकदम रेस्पिरेटरी ट्रॅक कॉन्ट्रॅक्शन झाला एखादी ॲलर्जी आपल्याला कुठल्या तरी गोष्टीची आणि त्या गोष्टीला एक्सपोज झालं की आपल्याला काय होतं कंटिन्युअस शिंका यायला स्टार्ट होतात देअर इज अ स्पाझम आणि ब्रीदिंगची डिफिकल्टी होती त्या कंडिशनमध्ये आपल्याला ॲट्रोपिन लाईक डेरिवेटिव्ह शुड बी गिव्हन नेक्स्ट इट इज यूज ॲज अ मिड्रियाटिक्स अँड द सायक्लोप्लेजिक कंडिशन म्हणजे ज्या केसमध्ये आईज आपल्याला डायलेट करायचे तर त्या केसमध्ये आपण ॲट्रोपिन शुड बी यूज फिफ्थ ॲज अ कार्डिया व्हॅगोलायटिक एजंट ऑल्सो इट इज यूज फॉर द सेंट्रल ॲक्शन म्हणजे ब्रेनवरती जी ॲट्रोपिनची ॲक्शन होती आहे तर त्या कुठल्या केसमध्ये आपण यूज करू शकतो इन ट्रीटमेंट ऑफ पार्किन्सनिझम अँड इन ट्रीटमेंट ऑफ मोशन सिकनेस एखाद्या पर्सनला पार्किन्सनिझम झालाय किंवा त्या पर्सनला मोशन सिकनेस आहे तर त्या केसमध्ये ट्रीटमेंटसाठी आपण ॲट्रोपिन देऊ शकतो अँड सेवन्थ मेजर इफेक्ट लाईक टू अँटागोनिस द मस्कॅरिनिक इफेक्ट ऑफ द ड्रग अँड द पॉइझन म्हणजे चुकून जर त्या पर्सनला ओपीसी पॉइझनिंग झालंय म्हणजे फवारणी करतोय तो माणूस कुठेतरी शेतामध्ये आणि चुकून ते ओपीसी कंपाऊंड जे आहे जे आपण शिकलेलो कोलिनिस्ट्रेज इनहिबिटर मध्ये तर ते कोलिनिस्ट्रेज इनहिबिटर चुकून पिलं गेलं किंवा अंगावर पडलं और सुसायडल पर्पज साठी ड्रिंक केलं तर त्या केसमध्ये त्या ड्रगचा इफेक्ट आपल्याला कमी करायचा आहे ऑलरेडी केमिकल तर ऍबसॉर्ब झालंय ब्लड मधून तर काढू शकत नाही ते केमिकल तर त्या केसमध्ये आपण त्या पर्सनला ॲट्रोपिन इंजेक्ट करतो का तर ॲट्रोपिन काय करते कॉम्पिटेटिव्हली ऍसिटाईल कोलिनच्या रिसेप्टर शोधतं आणि त्या ऍसिटाईल कोलिनच्या रिसेप्टरला जाऊन ब्लॉक करून टाकतं मग ते कोलिनिस्ट्रेजमुळे जे इनहिबिट केल्यामुळे जे ॲसिटाईल कोलिनचं कॉन्सन्ट्रेशन वाढलंय तर ते कॉन्सन्ट्रेशन रिसेप्टरला जाऊन बाइंडच नाही होऊ शकत आणि मग थोड्या वेळी ते ॲसिटाईल कोलिन बॉडीतनं निघून जातं आणि त्यामुळं पॉइझन मुळे होणारा जो सिरियस इफेक्ट आहे बॉडीवरती डेथ कोमा तर त्यासारखे साईड इफेक्ट होत नाही त्या पर्सनला ऑल ऑफ यू क्लिअर सो इट इज युज ॲज अ अँटीडोट इन केस ऑफ मस्कॅरिनिक पॉइझनिंग क्लिअर हियर वी विल सो हॅलो मॅम हा ऍड करा ना ते रोल नंबर 30 नेटवर्क मुळे लिफ्ट झाला सर एकदा लिफ्ट झालेला ऑटोमॅटिक ऍड होतं त्यांनी जर लेट जॉईन केले ना तरच त्यांना प्रॉब्लेम येतो As I told them earlier, they have to, आणि मल्टिपल होते त्या स्टुडंट्स मी कालपासून बघतीये एक वेळेस लेट जॉईन झाल्यावरती मी जॉईन नाही करत असं नाही होत सेम स्टुडंट्स आर रिपिटेटिव्हली तुम्ही तुमच्यापैकी पण ऑब्झर्व करा काल जे बरेच जण जॉईन झाले होते त्यांना मी जॉईन करून घेतलं बिकॉज दे आर न्यूली केम लेट बट इफ दॅट स्टुडंट्स आर डेली कमिंग लेट आय नो हू इज देअर सो आय विल नॉट ऍडमिट देम अँड इट इज अ फर्स्ट अँड लास्ट टाईम मला कळतं कोणी येतंय ते रिपिटेटिव्हली लेट येत असतात मला असं वाटतं की आज नाही ऍडमिट केलं तर ते उद्या टाइम वरती येतील क्लिअर सो आय विल नॉट ऍडमिट देम नेक्स्ट देर इज अ प्री अनॅस्थेटिक मेडिकेशन वेन देर इज अ इरिटंट अनॅस्थेटिक इथर इज यूज दॅट विल कॉज द इन्क्रीज सिक्रिशन म्हणजे एखाद्या पर्सनला अनॅस्थेशिया द्यायचा आहे किंवा भूल द्यायची आहे तर त्या भूल देताना त्या पर्सनला आपण जर इथर यूज केलं क्लिअर इथर इट इज नथिंग बट द अनॅस्थेटिक एजंट And that anesthetic agent will causes the increasing secretion. Secretion त्या बॉडीमध्ये काय होतं इन्क्रीज होत आहे म्हणजे पर्सनला काय होतंय सलायवेशन होत आहे किंवा त्या पर्सनचं स्वेटिंग होत आहे मग सलायवेशन झाल्याने ऍज सच आपण जेव्हा अवेअर असतो त्यावेळी आपल्याला लक्षात येतं की सलायवेशन झालंय आयदर वी हॅव टू स्प्लिट इट आउट क्लिअर ऑल ऑफ यू गॉट म्हणजे नॉर्मल पर्सनला जर सलायवेशन झालं तर त्याच्या लक्षात येत असतं की वी हॅव टू स्प्लिट दॅट सलायवा But if that person is unconscious, then there is a chance to enter that saliva into the respiratory tract. So to avoid such a complication, we are giving the anticholinergic drug. And what is the property of the anticholinergic drug? There is a decreasing the secretion is takes place. Clear? When there is a non-irritating agent like a halothane, it is causes the noradrenaline release.
म्हणजे जर आपण ठरवलं मग इथरचा असा प्रॉब्लेम आहे तर इथर युजच नाही करायचा, मग त्या केसमध्ये आपण काय करू शकतो तर हॅलोथेन युज करू शकतो. बट द हॅलोथेन इज हॅव्हिंग द प्रॉपर्टी टू कॉज द नॉर एड्रेनालिन रिलीज. मग हॅलोथेन पण आणखीन काय करते तर नॉर एड्रेनालिन रिलीज करते. दॅट विल बी कॉजेस द अरेदमिया. अरेदमिया इट इज नथिंग बट द चेंज द रिदम ऑफ द हार्ट. हार्टचा जो रिदम आहे तो रिदम चेंज होतो. मग त्याचा हार्ट जर फास्ट पंप करायला लागलं किंवा त्याचे जर हार्टबीट अनइव्हन यायला लागल्या दॅट टाइम ऑल्सो डिफिकल्टी इन द ऑपरेशन इज कॉस्ट. सो इन सच केसेस वी हॅव टू गिव्ह द अँटीकोलिनर्जिक एजंट टू नॉर्मलाइज द ऍक्शन. देन इन ट्रीटमेंट ऑफ पेप्टिक अल्सर द एट्रोपिन लाईक एजंट विल डिक्रीज द गॅस्ट्रिक ऍसिड सिक्रिशन अँड सो वी विल गॉट द रिलीफ इन द पेप्टिक अल्सर सिच्युएशन. म्हणजे जर समजा ॲट्रोपिन सारखे ड्रग दिले तर ते काय करतायत तर गॅस्ट्रिक ऍसिडचं सिक्रिशन कमी करतायत. आणि ज्या पर्सनला ऍसिडिटी होत असते, पित्त होतं काही काही पर्सनला, त्या पर्सनच्या केसमध्ये गॅस्ट्रिक ऍसिड सिक्रिशन कमी झाल्यामुळे त्यांना बरं वाटतं. क्लिअर? ऑल्सो इट इज गिव्ड इन अ पल्मनरी एम्बोलिझम. पल्मनरी एम्बोलिझम इट इज अ ब्लॉकेड ऑफ द पल्मनरी रिजन. त्या केसमध्ये आपण वी हॅव टू गिव्ह द पॅरासिम्पॅथोलायटिक्स that will produce the reducing the reflux secretion. आणि त्यामुळे जे पल्मनरी एम्बोलिझम मुळे रिफ्लक्स सिक्रिशन होणार आहे लंग्स मध्ये ते सिक्रिशन विल गेट डिक्रीज. देन व्हाट इज द नेक्स्ट प्रॉपर्टी ऑफ द पॅरासिम्पॅथोलायटिक्स ऑर ॲट्रोपिन? इट इज अ अँटी स्पाझमोडिक प्रॉपर्टी. म्हणजे जिथं जिथं कुठं आकडा बसलाय, जिथं जिथं कुठं स्पाझम झालाय, तर त्या केसमध्ये आपण ॲट्रोपिन देऊ शकतो. देन व्हॉट इज दॅर फॉर एक्झाम्पल इंटेस्टायनल अँड द रेनल कोलिक. ॲबडॉमिनल क्रॅम्प म्हणजे पोटात दुखतं किंवा इंटेस्टायनल क्रॅम्प होतो. एखादं तिखट खूप जेवण जेवल्यावर काही काही जणांना इंटेस्टायनल क्रॅम्प होतो. इन सच केसेस द ॲट्रोपिन इज यूज इन अ ट्रीटमेंट. देन नेक्स्ट देर इज अ नर्वस ऑर द ड्रग इंड्युस्ड डायरिया. काही काही सिच्युएशनमध्ये ड्रग इंड्युस्ड डायरिया असतो, काही काही ड्रगचा साईड इफेक्टच डायरिया असतो. तर त्या केसमध्ये त्याची इंटेस्टायनल मोटिलिटी फास्ट झालेली असते. ती इंटेस्टायनल मोटिलिटी आपल्याला काय करायची आहे, स्लो करायची आहे. सो इन सच केसेस वी हॅव टू गिव्ह द ॲट्रोपिन. म्हणजे ॲट्रोपिनचा साईड इफेक्ट काय, इट विल प्रोड्युसेस द कॉन्स्टिपेशन. क्लिअर? पण त्या साईड इफेक्टला आपण काय करायचं, ऍडव्हान्टेज मध्ये कन्वर्ट करायचं. ऑलरेडी ज्याला डायरिया झालाय त्याला तो ड्रग द्यायचा सो दॅट इट विल प्रोड्युसेस द कॉन्स्टिपेशन लाईक सिच्युएशन. इट इज युज इन अ इरिटेबल बॉवेल सिंड्रोम. इट इज अ वन ऑफ द डिसीज दॅट यू मे स्टडीड इन अ पॅथॉलॉजी. ऑल्सो इट इज युज इन अ गॅस्ट्रिक अँड द हायपर मोटिलिटी, गॅस्ट्रायटिस अँड द नर्वस डिस्पेप्सिया. इट इज अ कंडिशन वेन देर इज अ एक्सेसिव्ह सिक्रिशन ऑफ द गॅस्ट्रिक ऍसिडिस आर टेक्स प्लेस. इट इज ऑल्सो यूज टू रिव्ह्यू द युरिनरी फ्रिक्वेन्सी अँड इन अर्जन्सी. म्हणजे काही काही कंडिशनमध्ये काही काही लोकांना काय होत असतं, फ्रिक्वेंट युरिनेशन होत असतं. सो इन सच केसेस द ड्रग लाईक अ ऑक्झिब्युटिन आर यूज. क्लिअर? म्हणजे काही काही जणांना फ्रिक्वेंट युरिनेशन होत असतं तर त्या कंडिशनमध्ये ते अवॉइड करण्यासाठी इमर्जन्सीमध्ये कंटिन्यू नाही, म्हणजे कुठेतरी मीटिंग अटेंड करायची आहे किंवा कुठेतरी एक्झाम सारखी कंडिशन आहे तर त्या केसमध्ये त्यांना युरिनेशन पॉसिबल नाही आहे, तर अशा ट्रॅव्हलिंगमध्ये तर त्या केसमध्ये ऑक्झिबिटॅनिन लाईक अ ड्रग्ज आर गिव्हन. ऑल्सो इट इज युज इन अ डिसमेन्युरिया. समटाईम्स डिसमेन्युरिया इज सिच्युएशन व्हेन देर इज अ इरेग्युलर मेन्स्ट्रुएशन इज टेक्स प्लेस. इन दॅट केसेस अँटी पॅरासिम्पॅथेटिक एजंट और अँटीकोलिनर्जिक एजंट्स लाईक ॲट्रोपिन्स आर गिव्हन. क्लिअर? देन थर्ड यूज, इट इज यूज इन अ ट्रीटमेंट ऑफ ब्रॉन्कियल अस्थमा, अस्थमॅटिक ब्रॉन्कायटिस अँड द COPD. इज सेम ॲज आय टोल्ड यू अर्लियर, इट विल पॅरासिम्पॅथोलायटिक्स एजंट विल कॉजेस द ब्रॉन्काय डायलटेशन अँड ड्यू टू द ब्रॉन्काय डायलटेशन देर इज अ लेस रेझिस्टन्स टू एअर to enter and go expel from the body and there is a ease of respiration. म्हणजे जे COPD कंडिशन आहे किंवा अस्थमॅटिक कंडिशन आहे त्या कंडिशन मध्ये जर त्या पर्सनला रेस्पिरेशन म्हणजे श्वास घ्यायला आणि श्वास सोडायला जर प्रॉब्लेम येत असेल तर त्या केसमध्ये जर समजा आपण ॲट्रोपिन सारखे कंपाऊंड दिले तर जे ब्रॉन्का आहे तो डायलेट होतोय आणि त्यामुळे त्याला रेस्पिरेशनची डिफिकल्टी होत नाही. क्लिअर? देन नेक्स्ट इफेक्ट इज यूज ॲज अ मिड्रियाटिक and in cycloplegic condition. Means it is used as a midriatic situation. The anticholinergic drugs are needed for the
इव्हॅल्युएशन ऑफ द एरर इन अ रिफ्रॅक्शन अँड द सायक्लोप्लेजिया. म्हणजे काही काही लोकांना लांबचं दिसत असतं, जवळचं दिसत नसतं, काही काही जणांना जवळचं दिसत असतं, लांबचं दिसत नसतं. तर त्या केसमध्ये ऍक्च्युली व्हॉट इज अ कंडिशन ती कळून घ्यायची असते डॉक्टरला. त्यामुळे मोस्टली डॉक्टर काय करतात, आत्ता एक नॉर्मली पटकन आय चेकिंग होतं. बट काही काही जणांच्या बाबतीत कन्फ्युजिंग असतो नंबर, त्यांना नक्की कळतच नाही की दिसतंय का नाही दिसत आहे. तर त्या केसमध्ये डॉक्टर काय करतात, ड्रॉप टाकतात आणि 5 मिनिटं बसा म्हणतात. ओके, आणि त्यानंतर परत बोलवतात. इन सच केसेस द ट्रोपिकामाइड आय ड्रॉप्स आर युज्ड अँड फॉर फंडोस्कोपी मिड्रियासिस इज नीडेड. सो शॉर्ट ऍक्टिंग अँटीमस्कॅनिनिक एजंट्स आर युज्ड अँड मोस्ट ऑफ द टाइम द फिनाइल इफिड्रिन इज युज्ड. म्हणजे काय करतात तर फंडोस्कोपी ऑपरेशनचे एक प्रकार आहे आईच्या रिलेटेड, तर त्या केसमध्ये अँटीमस्कॅरेनिक एजंट यूज करू शकतो. पण आपण जास्तीत जास्त फिनाइल एफ्रिन, इट इज अ सिम्फॅटोमायमॅटिक एजंट, इज मोस्टली युज्ड. क्लिअर? देन इन थेरॅप्युटिक पर्पज, म्हणजे ट्रीटमेंटसाठी, हे मगाशीचं काय बघितलं आपण, यूज बघितला त्याचा. देन इन थेरॅप्युटिक पर्पज म्हणजे ट्रीटमेंटसाठी ॲट्रोपिन कुठे यूज करू शकतो, इट इज अ लॉंग लास्टिंग मिड्रियाटिक्स and so it will used as a local anoid action in on cornea, therefore it is used in treatment of iris, iridocyclitis and the choroiditis. It is a condition means there is a painful spasm is takes place and in that condition म्हणजे operation करायचं आहे तर ते जे आपले muscles एकदम constrict झालेत आईचे ते relax करण्यासाठी आपण atropine यूज करू शकतो. Then next, atropine, it is useful in a bradycardia and the heart block. म्हणजे एखाद्या पर्सनचं सडनली हार्ट ब्लॉक झालंय तर त्या केसमध्ये त्याचा व्हॅगल टोन इन्क्रीज केला की हार्ट रेट पण काय होतं, नॉर्मल होऊ शकतो, हार्ट रेट वाढू शकतो. तर त्या केसमध्ये आपण ॲट्रोपिन यूज करतो. नेक्स्ट, इट इज अ सेंट्रल ॲक्शन, इट इज यूज इन अ ट्रीटमेंट ऑफ पार्किन्सन्स. पार्किन्सन्स इट इज अ कंडिशन दॅट व्हॉट इज ॲक्च्युली इट इज वी विल सी इन अ स्पेशल चॅप्टर. म्हणजे तुम्हाला एक सेपरेट चॅप्टरच आहे ड्रग ऍक्टिंग ऑन द पार्किन्सन्स कंडिशन, त्यावेळी हाऊ द ॲट्रोपिन इज यूज ॲज अ अँटी पार्किन्सन्स एजंट वी विल सी इन अ डीपली. बट हिअर यू ओनली अंडरस्टूड द पार्किन्सन्स इट इज अ कंडिशन, देअर इज अ एल डोपा डिफिशियन्सी लाईक कंडिशन. सो हाऊ अँटीकोलिनर्जिक्स आर हेल्पफुल दॅट वी विल सी ॲट दॅट टाईम. देन नेक्स्ट, इन ट्रीटमेंट ऑफ मोशन सिकनेस, ॲज आय टोल्ड यू अर्लियर, मोशन सिकनेस it is a condition when we are traveling, at that time the vehicle is in a traveling mode but we are in a resting phase. म्हणजे व्हेकल ट्रॅव्हल होत असते, आपण रेस्टिंग असतो, बट वी फील दॅट वी आर हॅव्हिंग द मोशन अँड दॅट टाइम वी फील द अनकॉन्शियस. म्हणजे आपल्याला असं चक्कर आल्यासारखं होतं, वॉमिटिंग आल्यासारखं होतं, डोकं दुखतं, त्या सगळ्या कंडिशनला आपण काय म्हणतो, मोशन सिकनेस. सो इन सच केसेस द हायोसिन इज यूज्ड. Now address the transdermal patches are available to avoid the side effect of oral dose. मग सध्या ट्रॅव्हलिंग करताना त्याचे ट्रान्सडर्मल पॅचेस अवेलेबल आहेत, ते हातावर वगैरे आपण स्टिक केले किंवा मानेवर वगैरे, तर त्या केसमध्ये आपल्याला मोशन सिकनेस म्हणजे ट्रॅव्हलिंगमुळे होणारा जो त्रास आहे तो कमी होतो. क्लिअर? देन समटाईम्स द हायोसिन इज यूज टू डिक्रीज द पेन ड्युरिंग द लेबर. क्लिअर? देन वॉट आर द साईड इफेक्ट अँड द टॉक्झिसिटी. मग आता ह्या सगळ्या एजंट्सला साईड इफेक्ट आणि टॉक्झिसिटी काय आहे. द साईड इफेक्ट आर मोर कॉमन विथ द हेल्प ऑफ ॲट्रोपिन बट दॅट आर नॉट मच सिरियस. बट इफ दॅट इज गिवन इन अ लार्ज डोस, म्हणजे ॲज सच द ॲट्रोपिनला जे साईड इफेक्ट आहेत लाईक अ कॉन्स्टिपेशन, डिक्रीज द सलायवरी सिक्रेशन, तर हे साईड इफेक्ट काय आहेत तर मायनर आहेत, थोडे निग्लेक्ट करू शकतो. पण जर सपोज तेच ॲट्रोपिन जास्त कॉन्सन्ट्रेशनमध्ये घेतलं एखाद्या पर्सनली, एक टॅबलेटच्या ऐवजी 2 टॅबलेट घेतल्या, 2च्या ऐवजी 4 टॅबलेट घेतल्या, तर दॅट विल बी प्रोड्यूस एज द पॉइझनस सिच्युएशन. आणि त्या पॉइझनला आपण काय म्हणतो, एकतर ॲट्रोपिन पॉइझनिंग ऑर द बेलाडोना पॉइझनिंग. चुकून ॲट्रोपिन इट इज अ प्लांट, प्लांटपासून ॲट्रोपिन, बेलाडोना प्लांटपासून आपण ॲट्रोपिन आयसोलेट करतो. जर चुकून प्लांटच खाल्लं गेलं, पावडर त्याची खाल्ली गेली किंवा झाड आपण चुकून चावलं गेलं, that will produce the atropine poisoning. Then that atropine poisoning, how it is caused? Due to the drug overdose or accidental consumption of the seeds and the berries of the belladonna. म्हणजे त्या झाडाचे जे फळ आहे तर ते चुकून खाल्ले गेले,
किंवा धतुरा प्लांटचे जे सीड्स आहेत त्या धतुरा प्लांटला हात लावला गेला आणि तेच परत आपल्या पोटात गेलं, किंवा आपण सुसाइडल पर्पजसाठीच त्या बेलाडोनाच्या सीड्स किंवा काहीतरी धतुराच्या सीड्स जर घेतल्या तर दॅट विल बी कॉजेस द ॲट्रोपिन पॉइझनिंग ऑर बेलाडोना पॉइझनिंग. व्हॉट इज द साइन्स अँड सिम्पटम्स इफ दॅट पॉइझनिंग इज अ बेलाडोना पॉइझनिंग ऑर द ॲट्रोपिन पॉइझनिंग? देर इज अ ड्रायनेस ऑफ द माउथ इज ऑब्झर्व्ड, देर इज अ डिफिकल्टी इन द स्वॅलोईंग अँड द टॉकिंग, द स्किन बिकम हॉट, म्हणजे आपण कसं सांगितलं ॲट्रोपिनी काय होतं टेम्परेचर इन्क्रीज होतं, त्यामुळे पॉइझनिंग झालेल्या पर्सनची स्किन कशी असते एकदम गरम असते, त्याचा माउथ ड्राय झालेला असतो, स्किन एकदम ड्राय पडलेली असते. दॅट पर्सन इज डिफिकल्टी इन द मिक्चुरेशन, म्हणजे त्या पर्सनचं जे युरिनेशन होतच नसतं. व्हाय? बिकॉज द ॲट्रोपिन विल कॉजेस द ब्लॅडर रिलॅक्सेशन. जसं आपण मगाशी फार्माकोलॉजी बघितली त्याच्यामुळे काय होतं त्या पर्सनला डिफिकल्टी इन द मिक्चुरेशन. Then there is a scarlet rash, means there is a bacterial infection on the skin is takes place, and also there is a dilated pupil. त्यामुळे pupil काय झालेले असतात, dilate झालेले असतात. त्यामुळे जरी त्या पर्सनच्या डोळ्यावर खूप लाईट पडली तरी तरी डोळे मिटत नाही तो पर्सन. दॅट इज अ फोटोफोबिया. त्या सिच्युएशनला काय म्हणायचं, फोटोफोबिया, मीन्स दॅट पर्सन इज अनेबल टू रिस्पॉन्ड द ब्राईट लाईट. किती जर डोळ्यावर उजेड पडला तर ते माणूस काही डोळे मिटत नाही. दॅट इज कॉल्ड एज अ फोटोफोबिया. क्लिअर? देन दॅट पर्सन इज हॅव्हिंग द ब्लर नियर विजन अँड द पाल्पिटेशन अँड मसल अटॅक्शिया. अटॅक्शिया इज नथिंग बट द मसल इज गेट क्रॅम्प्ड. ऑल्सो दॅट पर्सन इज फिलिंग द डिलिरियम, हॅलोसिनेशन अँड रॅपिड अँड वीक पल्स, म्हणजे पल्स जे हार्टचे पल्स आहेत एकदम वीक पडायला लागतात त्या पर्सनचे. समटाईम देर इज अ रेस्पिरेटरी डिप्रेशन अँड द कन्वर्जन्स आर ऑब्झर्व, म्हणजे पीट आल्यासारखं होतं त्या पर्सनला. देन व्हॉट इज अ ट्रीटमेंट इन दॅट केस? देर इज अ मिथाकोलिन इज गिवन, दॅट इज अ 5 mg, अँड द निओस्टिग्मिन इज ऑल्सो गिवन, दॅट इज अ 1 mg. बोथ आर गिवन इन अ सबक्युटॅनियस इंजेक्शन. देन व्हॉट इज अ ट्रीटमेंट? द ट्रीटमेंट इज डिवायडेड इन टू 2 sectors, दॅट इज अ नॉन फार्माकोलॉजिकल ट्रीटमेंट. That is a, if the poison is ingested. What is a non-pharmacological treatment? Means there is a no involvement of the drug. Clear? But in case madhe kay karaycha tya person la jar tyanni te poison ingest kela asel, mhanje potatna ghetla asel, tar that person is given the gastric leverage with the tannic acid, mhanje tya potatche je already unabsorbed content ahe te stomach madna kadun ghyaycha. त्या पर्सनला डार्क रूम मध्ये ठेवायचं. का डार्क रूम मध्ये ठेवायचं? तर ऑलरेडी त्याचे आईज डायलेट झालेत आणि जर त्यांनी डोळे नाही मिटले तर त्याचे रेटिना डॅमेज होऊ शकतो. त्यामुळे त्या पर्सनला पहिल्यांदा डार्क रूम मध्ये ठेवायचं. ऑल्सो द कोल्ड स्पॉन्जेस अँड द आईस बॅग इज अप्लाइड टू रिड्यूस द टेम्परेचर, म्हणजे त्या ॲट्रोपिन पॉइझनिंगमुळे त्या पर्सनचं टेम्परेचर वाढलेलं असतं तर ते नॉर्मल करण्यासाठी त्या पर्सनला काय करायचं, तर गार पाण्याने स्पंजिंग करायचं. क्लिअर? इट इज अ नॉन फार्माकोलॉजिकल ट्रीटमेंट. देन व्हॉट इज अ फार्माकोलॉजिकल ट्रीटमेंट? द फायसोस्टिग्मिन एजंट लाईक अ 1 to 2 mg is subcutaneous or IV injection is given. Sometimes there is a neostigmine. Neostigmine, why physostigmine is only given? Because if the, we are given the neostigmine, it will not antagonize the central effect. Manje jar samja physostigmine dila tar tya person che sagle atropine che effect kay honar ahe tar nighun janar ahe, pan neostigmine dila tar fakta peripheral effect kami honar ahe, central effect tashes rahnar ahe. So we have to give the diazepam to control the convulsions. म्हणजे मग त्या केस मध्ये आपल्याला काय करावं लागणार आहे, त्या पर्सनला डायझेपाम द्यावं लागणार आहे. मग डायझेपाम काय करतंय, तर त्या पर्सनचे जे सीएनएस इफेक्ट आहे तर ते सीएनएस इफेक्ट डिक्रीज करतं. ओके? देन व्हॉट इज अ कॉन्ट्रा इंडिकेशन ऑफ द ॲट्रोपिन? म्हणजे आपल्याला एखाद्या पर्सनला ॲट्रोपिन द्यायचं आहे पण आपण नाही देऊ शकत, तर असे कुठल्या कुठल्या पर्सन आहेत? तर ॲट्रोपिन इट इज अ कॉन्ट्रा इंडिकेटेड इन द नॅरो आयडिओकॉर्नियल अँगल. म्हणजे एखाद्या पर्सनला जर प्रेसिपिटेटेड ग्लायकोमा आहे, म्हणजे डोळ्यांशी रिलेटेड डिसीज आहे, दॅट व्हॉट इज अ ग्लायकोमा, दॅट इज इन युअर नेक्स्ट चॅप्टर. ग्लायकोमा म्हणजे काय हा तुम्हाला एक सेपरेट चॅप्टर आहे, ड्युरिंग दॅट वी विल सी. तर जर त्या पर्सनला ग्लायकोमा आहे तर त्या ग्लायकोमाच्या सिच्युएशनमध्ये आपण ॲट्रोपिन देऊ शकत नाही. नेक्स्ट, द ॲट्रोपिन इज अ कॉन्ट्राइंडिकेटेड इन द मेल विथ अ प्रोस्थेटिक हायपरट्रॉफी. एखाद्या पर्सनला जर प्रोस्टेटिक हायपरट्रॉफी सिच्युएशन आहे, दॅट इज अ एनलार्जमेंट ऑफ द टेस्टिस इज देअर, तर त्या केसमध्ये आपण त्या पर्सनला ॲट्रोपिन देऊ शकत नाही. क्लिअर? देन द ॲट्रोपिन हाऊ इट विल गेट इंट्रॅक्टेड, म्हणजे ॲट्रोपिन आणि अजून कोणता ड्रग आहे
कित्येक दोन ड्रग जर एकत्र दिले तर काहीतरी दुसरंच होऊ शकतं. दॅट द ॲट्रोपिन विल डिलेड द गॅस्ट्रिक एम्प्टिंग सो दॅट द इट विल डिलेड द ऍब्सॉर्प्शन ऑफ अदर ड्रग. म्हणजे जे ॲट्रोपिन आहे ते काय करतंय तर गॅस्ट्रिक एम्प्टिंग डिक्रीज करतंय, स्लो करतंय. त्यामुळे असे ड्रग जे इंटेस्टाईन मध्ये ऍब्सॉर्ब होतात म्हणजे स्टमक मधूनच ते स्लोली इंटेस्टाईन मध्ये जातील, तर ते जे ड्रग इंटेस्टाईन मधून ऍब्सॉर्ब होतात तर त्या ड्रगचं ऍब्सॉर्प्शन काय करतात ते स्लो करतात ऍट्रोपिन. क्लिअर? द ऍट्रोपिन इज नॉट ऍब्सॉर्ब इन प्रेझेन्स ऑफ अँटासिड. ऍट्रोपिन जर समजा अँटासिड बरोबर दिला तर ऍट्रोपिनचं ऍब्सॉर्प्शन होत नाही. क्लिअर? ऑल्सो ऍट्रोपिन इट इज इंटरॅक्टेड विथ द अँटीहिस्टामिनिक ट्रायसायक्लिक अँटीडिप्रेसंट बिकॉज इट इज हॅव्हिंग द समवॉट कोलिनोलायटिक्स प्रॉपर्टी आणि इन दॅट केसेस द पॉइझनिंग मे ऑकर. म्हणजे अँटीहिस्टामिनिक्स एजंट आहेत, टेट्रासायक्लिन डिप्रेसंट आहेत, किंवा जे अदर ड्रग आहेत की ज्या ड्रगला पण अँटीकोलिनर्जिक ऍक्टिव्हिटी आहे, म्हणजे असे ड्रग की जे कोलिनर्जिक रिसेप्टरशी ब्लॉक करतात, तर अशा ड्रग सोबत जर आपण ऍट्रोपिन दिलं तर ऍट्रोपिन पण कोलिनर्जिक रिसेप्टरला ब्लॉक करेल आणि हे दुसरे ड्रग आहेत ते पण कोलिनर्जिक रिसेप्टरला ब्लॉक करेल. म्हणजे लिमिट पेक्षा जास्त ऍसिटाइल कोलिनचं कॉन्सन्ट्रेशन बॉडीमध्ये कमी होईल आणि सो दॅट देर इज अ पॉइझनिंग इज ऑकर. आणि एखादी गोष्ट लिमिट पेक्षा जास्त झाली तर दॅट इज कॉल्ड एज अ पॉइझन. क्लिअर? सो टू अवॉइड सच अ कंडिशन द ड्रग विच आर हॅव्हिंग द कोलिनोलायटिक प्रॉपर्टी दॅट आर अवॉइडेड इन प्रेझेन्स ऑफ ऍट्रोपिन. देन मोनो अमायनो ऑक्सिडेज इनहिबिटर्स इंटरफेअर विथ द मेटाबॉलिझम ऑफ अँटीकोलिनर्जिक अँटी पार्किन्सन्स ड्रग. म्हणजे मोनो अमायनो ऑक्सिडेज इट इज वन ऑफ द कॅटेगरी ऑफ द ड्रग दॅट वी विल सी इन अ सिम्पथोमायमेटिक्स एजंट. दॅट ड्रग आर डिलेड द मेटाबॉलिझम ऑफ द अँटीकोलिनर्जिक ड्रग. म्हणजे जे अँटीकोलिनर्जिक ड्रगचं जे मेटाबॉलिझम आहे ते कमी करतात. कोण कमी करतं? तर मोनो अमायनो ऑक्सिडेज इनहिबिटर एजंट. आणि त्यामुळं जे ऍक्शन आहे ती वाढते. सो इट विल गिव्हन विथ अ ड्यू केअर. म्हणजे मग कुठली केअर घ्यायची त्या केसमध्ये तर डोस थोडासा डिक्रीज करायचा. क्लिअर? किंवा दोन्ही ड्रग एकत्र कॉम्बिनेशन मध्ये द्यायचेच नाही. ऑल ऑफ यू क्लिअर? पॅरासिम्पॅथोलायटिक्स व्हॉट वी सॉ, काय बघितलं आपण ह्या लेक्चरमध्ये, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ पॅरासिम्पॅथोलायटिक्स, ऑल्सो द क्लासिफिकेशन ऑफ पॅरासिम्पॅथोलायटिक्स, देअर फार्माकोलॉजिकल इफेक्ट ऑफ द पॅरासिम्पॅथोलायटिक्स दॅट इज द ऍट्रोपिन. नेक्स्ट, इफ व्हॉट इज द युजेस ऑफ पॅरासिम्पॅथोलायटिक्स लाईक ऍट्रोपिन अँड इफ देर इज अ पॉइझनस सिच्युएशन हाऊ वी हॅव टू ट्रीट. देन ड्रग इंटरॅक्शन अँड द ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन ऑफ द अँटीकोलिनर्जिक एजंट. ऑल ऑफ यू क्लिअर? एनी वन हॅव एनी डाऊट?